स्टुडंट, गेल्या वेळेस आपण सम आणि विषम संख्या पाहिल्या. आता मी आज तुम्हाला त्या सम आणि विषम संख्यावरचे काही उदाहरण सांगणार आहे. तर पहिलं, एक ते दहा मध्ये एकूण किती समसंख्या आहे? किती समसंख्या आहे? काय प्रश्न विचारला की एक ते दहा मध्ये एकूण किती समसंख्या आहे? तर आपल्याला आता एक ते दहा मधल्या समसंख्या पाहायच्या आहेत. आता सुरुवातीला एक, एक म्हटल्यानंतर ही कोणती संख्या आहे? तर एक ही विषम संख्या आहे. एकच्या नंतर येणारा अंक कोणता आहे? दोन आहे. दोनच्या नंतर तीन विषम संख्या, चार समसंख्या आहे, पाच विषम संख्या आहे, सहा समसंख्या आहे, सात विषम संख्या आहे आणि आठ समसंख्या आहे. आठ नंतर नऊ ही विषम संख्या आहे म्हणून ती घ्यायची नाही आणि दहा ही सम आहे. परंतु आपल्याला इथे प्रश्नात विचारलेला आहे की एक ते दहा मधल्या समसंख्या किती आहेत ते, आणि म्हणून आपण एक ते दहा मधल्या एकूण संख्या काढलेल्या आहेत. किती आहेत? एक, दोन, तीन, चार. किती आहेत एकूण समसंख्या? चार आहेत. एकूण चार समसंख्या आहेत आणि कोणत्या आहेत त्या? दोन, चार, सहा आणि आठ. आता दुसरा प्रश्न पहा, पंधरा ते एकोणीस मध्ये, पंधरा ते एकोणीस मधील समसंख्यांची बेरीज किती? काय विचारलाय प्रश्न की पंधरा ते एकोणीस मधील समसंख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलाय. म्हणून आपल्याला फक्त पंधरा ते एकोणीस मधल्याच समसंख्या घ्यायच्या आहेत. पंधरा ही विषम असल्यामुळे पंधराच्या पुढची सोळा ही समसंख्या आहे म्हणून सोळा घ्यायची. सतरा ही विषम आहे, अठरा ही समसंख्या आहे म्हणून अठरा ही घ्यायची. आणि यांची काय विचारलेली आहे? बेरीज विचारली म्हणून इथं बेरीजचं चिन्ह म्हणजेच ऍडिशनचं चिन्ह द्यायचं आहे. आणि या दोन्हीची सोळा आणि अठराची बेरीज करायची आहे कारण एकोणीसच्या पुढची संख्या आपल्याला घ्यायची नाही. आता या दोन्हीची बेरीज करायची. आठ आणि सहा चौदा, चौदाला चार, हच्छाला एक. हा एक या एक मध्ये मिसळायचा. एक न एक दोन, दोन ने तीन. किती आलं उत्तर? चौतीस. दोन्ही पंधरा ते एकोणीस मधील समसंख्यांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज उत्तर किती येईल? चौतीस येईल. पुढचा प्रश्न, एक ते दहा मधील विषम संख्या किती? विषम संख्या किती? आता एक ते दहा मधल्या विषम संख्या किती आहेत तर पहा, एक, तीन, पाच, सात, नऊ. एकूण किती आहेत? पाच आहेत. एक ते दहा मध्ये किती विषम संख्या? तर एकूण पाच आहेत. आता पुढचा प्रश्न पहा, चौथा, एक ते दहा मधील सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? हा प्रश्न कसा विचारलेला आहे की एक ते दहा मधील सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती, म्हणजे इथे दोन्ही क्रिया विचारलेल्या आहेत. एक तर बेरीज विचारलेली आहे आणि दुसरं म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी, दोन्ही विचारलेला आहे. मग आता येथे उत्तर काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावे लागेल? एक ते दहा मधील समसंख्या पाहाव्या लागतील. अगोदर एक ते दहा मधील तुम्हाला समसंख्या माहित आहेत कोणत्या आहेत? दोन, चार, सहा, आठ. या झाल्या एक ते दहा मधल्या समसंख्या, यांची बेरीज करूया. दोन चार सहा, सहा सहा बारा, बारा आठ वीस. मग एक ते दहा मधील समसंख्यांची बेरीज किती येईल? वीस.
आता विषम संख्यांची बेरीज काढून घेऊया अगोदर. विषम संख्या कोण कोणत्या आहेत? एक ते दहा मधल्या. एक, तीन, पाच, सात, नऊ. आता यांची बेरीज करून घेऊया. एक अन तीन चार, चार अन पाच नऊ, नऊ सात सोळा, सोळा सोळा नऊ पंचवीस. विषम संख्यांची बेरीज किती आली? पंचवीस आली. आता आपण एक ते दहा मध्ये सम आणि विषम संख्यांची बेरीज, बेरजेची क्रिया करून घेतली. आता आपल्याला करायचंय फरक, म्हणजे वजाबाकी करायची. आता दुसरी क्रिया करायची आपल्याला वजाबाकी. यामधील मोठी संख्या कोणती आहे? पंचवीस. आणि छोटी कोणती आहे? वीस. आता यांच्यामधला फरक काढायचा म्हणजे आपल्याला इथे वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल. मग या दोन्हीची वजाबाकी करायची. पाचला पाच, दोनातून दोन गेला शून्य, याचे उत्तर किती आलं? पाच आले. याचे उत्तर आले पाच.